नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील नवीन प्रकरण सुरू करणार आहोत। पाचवं प्रकरण आहे, त्याचं नाव आहे प्रॉबॅबिलिटी किंवा त्याला आपण संभाव्यता म्हणतो। मित्रांनो, हे प्रकरण किंवा यातले जे काही शब्द आहेत ते तुमच्यासाठी थोडेसे नवीन असतील, नवीन आहेत, परंतु फारसं काही घाबरायचं कारण नाही। प्रकरण एकदम सोपं आहे। या प्रकरणाचे जर बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला समजले तर प्रत्येक उदाहरण आपण पटकन सोडवू शकू, इतकं हे प्रकरण सोपं आहे। या प्रकरणावरील जे प्रश्न असतात ते प्रश्न 2, 3, 4 गुणांसाठी नेहमी आपल्या SSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात। आणि अशा पद्धतीनं हे प्रकरण आपण आता समजून घ्यायचं आहे। यामध्ये आता तुम्हाला या फळ्यावर दिसत असेल की प्रकरणाचं नाव आहे प्रॉबॅबिलिटी संभाव्यता म्हणतो, आणि हे यामध्ये तुम्हाला दैनंदिन संभाषणामध्ये किंवा आपण मित्रांच्यामध्ये बोलत असताना, घरगुती बोलत असताना, घरामध्ये काही विषयावर चर्चा करत असताना यातले काही शब्द तुमच्या कानावर नेहमी पडत असतात, म्हणजे संभवता, बहुतेक, अशक्य, निश्चित, जवळपास, 50-50%, म्हणजे अर्धअर्ध, बरोबर आहे का? मग याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? संभवताला प्रॉबेबल, बहुतेकला मे बी, अशक्य इम्पॉसिबल, निश्चित शुअर, शुअरली, आपण नेहमी असा शब्द वापरतो बघा बोलण्यामध्ये, जवळपास म्हणजे निअरली, आणि 50-50% म्हणजे अर्धअर्ध, हे किंवा हे अर्ध असेल, हे अर्ध असेल, अशा प्रकारे, म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे की बहुतेक आजपासून पाऊस पडेल, बहुतेक आजपासून पाऊस पडेल, मे बी, बरोबर आहे का? महागाई वाढण्याचा संभव खूप आहे, महागाई वाढण्याचा संभव खूप आहे, किंवा भारताला पुढील क्रिकेट सामन्यात यश निश्चित मिळणार, किंवा निश्चितच मला प्रथम श्रेणी मिळणार आहे। मी जेव्हा परीक्षेला गेलो तेव्हा प्रश्नपत्रिका एकदम सोपी होती, मी उत्तरं चांगली लिहिलेली आहेत, आणि त्यामुळं मला निश्चितच प्रथम श्रेणी मिळणार आहे असं आपण निश्चित सांगू शकतो। किंवा बालकाला वेळेवर पोलिओचे डोस दिले तर त्याला पोलिओ होण्याचा संभव नसतो, तर त्याला पोलिओ होण्याचा संभव नसतो, म्हणजे असे अजून अनेक आहेत। हे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली वाक्य आहेत, तुम्ही तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपण बोलताना घरामध्ये मित्रांमध्ये काय करत असतो, अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करत असतो, आणि मग इथूनच आपल्या काय होतं, प्रकरणाला सुरुवात होते। मित्रांनो, या हे जे शब्द आहेत, या शब्द अभ्यास करण्यापूर्वी, या शब्दांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण काय करू, एखादा जो सामना असतो, स्पर्धा असते, कबड्डी असेल, खो खो असेल, काय दुसरे क्रिकेटचे सामने असतील, त्यावेळेला जे अंपायर लोक असतात ते एक नाणं फेकतात वरती, बरोबर आहे का? त्याला म्हणतो आपण टॉस केला, टॉस। तर टॉस केल्यानंतर आपल्याला काय मिळतं हो, एकतर छापा मिळतो किंवा एकतर काटा मिळतो। छापा म्हणजेच आपण त्याला हेड म्हणणार आहोत, H लिहायचं असतं, आणि काटा म्हणजेच त्याला आपण टेल म्हणणार आहोत, त्यासाठी आपण टी लिहायचं। म्हणजे इथून पुढं उदाहरणामध्ये हेड अँड टेल, म्हणजे H अँड टी, असं याचा शब्द प्रयोग किंवा याची अक्षरं लिहायची आहेत आपल्याला। आणि मग आता मला सांगा तुम्ही की जेव्हा एखादं नाणं वरती फेकलं जातं, क्वाईन टॉस केला जातो, तेव्हा आपल्याला काय मिळतं हो? पृष्ठभागावर एकतर छापा मिळेल किंवा एकतर काटा मिळेल, बरोबर आहे का? आणि म्हणून याला नाणेफेकीची काय म्हणतात, पॉसिबिलिटीज म्हणतात, पॉसिबिलिटीज म्हणजेच संभाव्यता म्हणतात, किंवा संभवता काय फलितं म्हणतात याला। मग आता आपल्याला काय मिळेल, तर एक नाणं फेकलं तर एकतर छापा मिळेल, बरोबर आहे का? म्हणजेच त्याला आपण H म्हणणार आहोत, किंवा एकतर काय मिळेल, काटा मिळेल, त्याला आपण टेल किंवा टी म्हणणार आहोत, हे लक्षात ठेवा। आणि मग प्रत्येक आता दुसरा एक यामध्ये मुद्दा आहे की तो म्हणजे फासा। तुम्ही हा शब्द ऐकला असेल नसेल, पण बऱ्याच लोकांनी हा फासा शब्द ऐकलेला आहे। जेव्हा आपण सापशिडीने खेळत असतो तेव्हा आपल्याला काय असतं, एक चौकोनी ठोकळा असतो, असतो का चौकोनी ठोकळा? अशा पद्धतीचा हा एक काय असतो, चौकोनी ठोकळा असतो, आणि या चौकोनी ठोकळ्यावरती ज्या बाजू असतात त्या प्रत्येक बाजूवर काय केलेलं असतं, प्रत्येक बाजूवरती काहीतरी टिंब असतात, मग
वरच्या एका पृष्ठभागावर एक टिंब असेल, दुसऱ्यावर दोन टिंब असतील, तिसऱ्यावर तीन टिंब असतील, चौथ्या बाजूवर चार टिंब असतील, पाचव्या बाजूवर पाच टिंब असतील आणि सहाव्या बाजूवर सहा टिंब असतील. म्हणजे याला सहा बाजू असतात. इकडची एक वरी, खाली पाठीमागची आणि समोरची, म्हणजे अशा सहा बाजू असतात आणि या प्रत्येक बाजूवर अशा काय असतात, टिंब असतात. आता हे जेव्हा आपण टॉस करतो, हा ठोकळा किंवा हा जो डाय असतो हा जेव्हा आपण टॉस करतो, तेव्हा याची फलित काय मिळतील हो, असं जर विद्यार्थ्यांना किंवा तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगणार? याच्या पृष्ठभागावर एक टिंब येईल, दुसरा म्हणेल सर दोन टिंब येतील, तिसरा म्हणेल सर सहा टिंब येतील, चौथा म्हणेल पाच टिंब येतील, सहावा म्हणेल चार टिंब येतील, आता सातवा काय म्हणेल हो, सातवा म्हणेल आठ टिंब येतील. असं होईल का? असं होणार नाही. कारण काय, याला सहा बाजू आहेत आणि सहा बाजूवर ज्या टिंब आहेत तेवढीच त्याची फलित मिळणार आहेत. म्हणजे यामध्ये निश्चित असं माहीत आहे की आपल्याला किती मिळणार आहेत, पण कोणते मिळणार आहेत? सहा फलित मिळतील. किती फलित? सहा फलित किंवा सहा उत्तर मिळतील. पण नक्की कोणतं उत्तर, म्हणजे एक असेल, दोन असेल, तीन असेल, चार असेल, असं काही आपण सांगू शकत नाही. अशा पद्धतीचा जो प्रयोग असतो याला आपण काय म्हणणार आहोत, यादृच्छिक प्रयोग म्हणणार आहोत किंवा रँडम एक्सपेरिमेंट म्हणणार आहोत. आणि म्हणून मग इथं आता काय म्हणायचं, आपण रँडम एक्सपेरिमेंट, याला काय म्हणायचं, आपण रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजेच यादृच्छिक प्रयोग. यादृच्छिक प्रयोग, यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय? तर एखादं नाणं फेकल्यानंतर आपण त्या नाण्याचं निरीक्षण केलं, लक्षात घ्या, वरती नाणं फेकल्यानंतर ते खाली येत असताना कसं येतं, व थडपड 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 करत येत असतं. कसं, एकच बाजू वर आणि एक बाजू खाली असं पडतं का कधी? फार शक्यता कमी आहे तशी. तर ते तडपड 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 येत असताना आपल्याला जमिनीवर ते नाणं पडल्यानंतर त्याच्या पृष्ठभागावर छापा येईल का काटा येईल हे माहीत नसतं. पण माहीत काय असतं, निश्चित माहीत काय असतं सांगा बघू? निश्चित माहीत असतं छापा किंवा काटा, याच्या व्यतिरिक्त काहीही येणार नाही हे निश्चित माहिती आहे. पण छापा का काटा हे मात्र आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजेच यादृच्छिक प्रयोगाचं जे फलित असतं त्याला निष्पत्ती म्हणतात. यादृच्छिक प्रयोगाचं जे फलित असतं त्याला काय म्हणतात? निष्पत्ती म्हणतात. एक नाणं फेकलं तर किती निष्पत्ती येतील सांगा बघू? एक नाणं फेकलं, हां, एक नाणे फेकले तर निष्पत्ती काय येईल सांगा? तर निष्पत्ती येईल, निष्पत्ती काय येईल? एच किंवा किंवा टी, बरोबर आहे का? एच किंवा टी, या दोन्हीपैकीच एक काहीतरी मिळणार आहे. किंवा एक फासा टाकला डाय, बरोबर आहे का? डाय टाकला तर काय मिळेल आपल्याला? एक मिळेल, दोन मिळेल, तीन मिळेल, चार मिळेल, पाच मिळेल किंवा सहा मिळेल. याच्यापेक्षा जास्त काहीही मिळणार नाही हे लक्षात घ्या. आणि याला म्हणतात आउटकम किंवा याला म्हणतात निष्पत्ती. काय म्हणतात याला? आउटकम किंवाच याला आपण काय म्हणणार आहोत? निष्पत्ती. लक्षात येते का? इथं निष्पत्ती, ओके. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हे दिलेलं आहे, तुम्ही थोडंसं हे वाचून घ्या आणि त्यानंतर आपण काय करूया, उदाहरणांना सुरुवात करूया. तत्पूर्वी अजून एक मुद्दा आहे, यामध्ये जे 52 पत्त्याचं कॅट असतं या कॅटचे सुद्धा तुम्हाला माहिती व्हावी, यासाठी मी इथं तुम्हाला एक डायग्रॅम काढून देतो आहे, चार्ट काढून देतो आहे, तो सुद्धा तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. बघा इकडे आता पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण पत्ते किती असतात? 52, 52 असतात. त्यामध्ये 26 असतात ते रेड असतात, 26 असतात ते रेड पत्ते असतात, आणखीन 26 असतात ते काळे, म्हणजे 52 निम्मे 26 26, ओके. आता या रेडमध्ये परत काय असतं बघा, 13 जे पत्ते असतात, 13 ते बदाम, हां, बदामलाच आपण काय म्हणतो? हर्ट म्हणतो,
बदामलाच आपण काय म्हणतो, हर्ट म्हणतो. माहिती आहे तुम्हाला HERT, हर्ट कार्ड्स, हर्ट कार्ड्स. ओके, आणखीन 13 जे असतात ते चौकट, बरोबर का? चौकटला आपण काय म्हणतो, डायमंड कार्ड्स. चौकटला आपण काय म्हणतो, डायमंड कार्ड्स. आता या ब्लॅक मध्ये परत काय असतं बघा बरं, या ब्लॅक मध्ये 13 जे असतात ते किल्वर पत्ते असतात, किल्वर त्याला म्हणतात. काय म्हणतात? किल्वर. आणि 13 असतात ते इस्पिक असतात. माहिती आहे तुम्हाला? नसेल तर तुम्ही थोडंसं काय करा, माहीत करून घ्या. तुम्ही टाइमपास म्हणून पत्त्याच्या पानाने खेळत असाल मे महिन्या सुट्टीत वगैरे, तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. आता हे जे किल्वर जे आहे ते किल्वरचं जे चिन्ह आहे ते अशा पद्धतीनं असतं. बरोबर, इस्पिक असतं ते कसं असतं बघा, हे उलटं असं बदामाचं पान असतं, आणखीन त्यालाही असं असतं. बरोबर आहे. आता त्यानंतर हर्ट आहे माहीत सर्वांना, हर्ट जे असतं ते असं असतं. बरोबर, आणखीन डायमंड जे असतं ते अशा पद्धतीनं असतं. बरोबर आहे का बघा बरं. हे किलोवर असतं असं. बरोबर, आणि मग यामध्ये 13 13 13 असे किती भाग असतात, 4 भाग असतात. या 4 भागामध्ये 13 असतात ते इस्पिक असतात, त्यांना आपण काय म्हणतो, स्पेड म्हणतो. मी इथं लिहितो त्याला स्पेड, इथं लिहितो SPAD स्पेड. ओके, आणखीन याला म्हणतात क्लब, क्लब इंग्लिशमध्ये. तर याला हर्ट म्हणतात, याला डायमंड म्हणतात. हे लक्षात आलं का बघा, अशा पद्धतीनं आपल्याला माहिती पाहिजे. आता त्यानंतर चित्रयुक्त, चित्रयुक्त पत्ते. ओके, आता चित्रयुक्त म्हणजे कोणकोण असतं, तर चित्रयुक्त म्हणजे राजा असतो, राणी असते, आणखीन गुलाम असतो. बरोबर आहे का? राजा, राणी, आणखीन गुलाम असतो. राजाची पानं किती असतात, 4 असतात. राणीची 4 असतात, गुलामाची 4 असतात. म्हणजे टोटल हे चित्रयुक्त पानं किती असतात, पत्त्याचे 12 पानं असतात. एक लक्षात घ्या, हे यामध्येच असतात, या 52 असतात, हे वेगळं नसतं. लक्षात आलं का? हे लाल रंगाचे, काळ्या रंगाचे जे काय असतील हे चित्रयुक्त 4 4 4 हे यामध्येच, या 52 असतात, लक्षात घ्या. ओके, आता यानंतर हे जर समजलं असेल तुम्हाला, हे वहीमध्ये लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला दिलेलंच आहे हे. त्यानंतर समसंभाव्यता असा एक समसंभाव्यता. आता समसंभाव्यता म्हणजे काय, तर जेव्हा आपण हा ठोकळा जो आहे, हा जो ठोकळा आहे हा जो ठोकळा आहे हा ठोकळा टाकल्यानंतर प्रत्येक बाजू समान पडण्याची शक्यता असते. प्रत्येक बाजू समान म्हणजे कसं, तर ठोकळ्याची एखादीच बाजू अशी विशिष्ट प्रकारची केलेली नसते की जेणेकरून तीच बाजू वर यावी किंवा एकच बाजू खाली जावावी, असा हा ठोकळा नसतो किंवा असा हा डाय नसतो. तर कधीही तुम्ही हा डाय पाहिला तर चारही बाजू एकदम समान असतात, चारही बाजू एकदम प्लेन असतात. म्हणजे 6 बाजू म्हणूया त्याला, 6 बाजू एकदम त्याच्या काय असतात, प्लेन असतात त्या ठोकळ्याच्या. म्हणजे प्रत्येक बाजूची जी एक फिनिशिंग म्हणतोय ते 6 च्या 6 बाजू व्यवस्थित असतात. आणि या 6 बाजू व्यवस्थित असल्यामुळं तुम्ही हा ठोकळा वरती फेकला तर त्याच्यावरचे जे बिंदू आहेत ते मिळण्याची, म्हणजे 1 2 3 4 5 6 6 बिंदू मिळण्याची जी संभाव्यता असते ती समसमान असते, समसमान असते. आणि म्हणून याला समसंभाव्यता म्हणतात. प्रत्येक बाजू मिळण्याची संभाव्यता समान असते.
काय असते, समान असते। म्हणजे असं त्यामध्ये काही चिटिंग केलेलं नसतं की एकच बाजू नेहमी मी सहा नंबरचाच सहा टिंब असलेलंच वरती यावं असं काही नसतं। आणि म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, समसंभाव्यता म्हणतात। म्हणजे प्रत्येक बाजू समान येण्याची खात्री, संभाव्यता ही समान असते। आणि अशाच उदाहरणांचा आपण विचार करणार आहोत। तुमच्या मनामध्ये अशी शंका यायची काही गरज नाही की सर एकच बाजू वर कशी काय सारखी येते किंवा एकच बाजू आली तर काय करायचं, तर असं आपण विचार करायचा नाही। हे जे चौकट ठोकळे आहेत किंवा हे जी पत्त्याची पानं आहेत हे समसमान संभाव्यतेची असतात असं आपण काय करायचं आहे, विचार करूनच उदाहरणं सोडवायची आहेत। ठीक आहे, आता प्रश्नसंच 5.1 यामध्ये काही प्रश्न आहेत। ओके, यामध्ये काय आहेत, काही प्रश्न आहेत। तर ते प्रश्न काय आहेत आपण पाहूया। मी वाचतो आहे, तुम्ही काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे। हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत ते काय करायचं आहे आपल्याला सांगायचं आहे। किती शक्यता असतील बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे। वनिता नोज द फॉलोइंग साईट्स इन महाराष्ट्रा, शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन हर समर व्हॅकेशन। याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे मित्रांनो की वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणी ठिकाणांची माहिती आहे, तर त्यातील तिला एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत जायचं आहे किंवा ती जाणार आहे। तर मग अशा बाबतीत किती शक्यता असतील, आता कुठली कुठली ठिकाणं दिलीत बघा, अजंता, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ म्हणजे ताडोबा अभयारण्य म्हणूया, त्यानंतर आंबोली आहे, रायगड आहे, माथेरान, आणखीन आनंदवन। ओके, ही सगळी प्रेक्षणीय स्थळं आहेत। तर या प्रेक्षणीय स्थळांमध्ये माहिती आहे वनिताला आणि ती या मे महिने सुट्टीत जाणार आहे, तर ती कुठं जाईल असा प्रश्न आहे। बरोबर आहे, किंवा किती ठिकाणी ते जाऊ शकते, तर तुम्हाला याचं उत्तर ती प्रत्येक ठिकाणी जाऊ शकते। बरोबर आहे की नाही, प्रत्येक ठिकाणी म्हणजे ती कुठल्या तरी एका ठिकाणी, पण कुठलं एक ठिकाण, कोणतं एक ठिकाण ते माहीत आहे का आपल्याला, ते माहीत नाही। आणि म्हणून याचं उत्तर तुम्ही काय लिहायचं आहे, वनिता विजिट एनी वन ऑफ 8 प्लेसेस इन महाराष्ट्र, याचं उत्तर तुम्ही काय लिहायचं आहे बघा। प्रश्न पहिल्याचं उत्तर वनिता कॅन विजिट एनी ऑफ द 8 places इन महाराष्ट्र, म्हणजे या 8 पैकी ती कोणत्याही एका ठिकाणाला किंवा भेट देऊ शकते, मग कोणतं एक ठिकाण ते माहीत नाही आपल्याला। सो ही हॅज, म्हणून ते तिची पॉसिबिलिटी काय येईल, देअरफोर पॉसिबिलिटी इज इक्वल टू 8, येते का लक्षात, पॉसिबिलिटी इज इक्वल टू 8, म्हणजे ती 8 ठिकाणी कुठल्याही ठिकाणी जाऊ शकते, ती कोणत्याही ठिकाणी जाऊ शकते। आता प्रश्न दुसरा त्याचं वाचतोय मी बघा, प्रश्न दुसरा असा आहे, एनी डे ऑफ ए वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली। ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे की एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे। आता तुम्हाला मी प्रश्न विचारला का, एका आठवड्यातील वार तुम्ही कुठलाही निवडा, कोण सांगेल, तू सांगणार काय सांगशील बघ बरं, की सांगशील सर सोमवार, दुसरा कोणतर म्हणेल बुधवार, तिसरा कोणतर म्हणेल गुरुवार, म्हणजे किती वार आहेत वो तेवढीच ती नावं घेतील। किती वार असतात, हे 7 असतात। बरोबर आहे की नाही, आणि म्हणून मग देअर आर 7 डेज इन वीक, देअर आर 7 डेज इन वीक। बरोबर आहे का, म्हणजे आपल्याला एका आठवड्यामध्ये 7 वार असतात, आणि म्हणून पॉसिबिलिटी इज इक्वल टू 7। कुठल्याही आठवड्यातला एक दिवस असेल म्हणजे 7 दिवस असतात, त्यामुळं पॉसिबिलिटीज इज इक्वल टू 7। आता तिसरा प्रश्न आहे,
पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे, म्हणजे सिलेक्ट वन ऑफ कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स, सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स, म्हणजे याचं उत्तर असं आहे की 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्त्याचं पान काढायचं आहे. कुठलं काढू शकणार हो? तर तुम्हाला कुठलंही पान येईल 52 मधलं एक, म्हणजे अशा पद्धतीनं त्याची प्रॉबिबिलिटी काय येणार किंवा पॉसिबिलिटी काय येणार आहे, 52 येणार आहे. आणि म्हणून इथं लिहायचं आहे देअर आर 52 कार्ड्स, देअर आर 52 कार्ड्स, सो देअर फोर पॉसिबिलिटी इज इक्वल टू 52. 52 आहेत पत्त्याची पानं, त्यामुळं 52 वेळा तो काढू शकतो एकच पान. बरोबर आहे की नाही? एकच पान म्हणण्यापेक्षा प्रत्येक पान काढण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती 52 असणार आहे. त्यानंतर चौथा जो आहे तो प्रत्येक कार्डवर एक संख्या आहे, प्रत्येक कार्डवर एक संख्या आहे. याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतचे कार्ड आहेत. आता 10 पासून 20 पर्यंतचे कार्ड म्हणजे काय? तर एकावर 10 असेल, 11 असेल, 12 असेल, 13 असेल, 14 असेल, 15 16 17 18 19 आणखीन 20. म्हणजे कार्ड किती झाली हो? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 कार्ड्स झाली. लक्षात घ्या, 11 कार्ड्स झाली. म्हणजे पॉसिबिलिटी काय येणार आहे? तर 11 येणार आहे. पॉसिबिलिटी काय येणार आहे? 11 येणार आहे. इथं लिहायचं आहे फ्रॉम 10 to 20 कार्ड्स देअर आर 11 कार्ड्स देअर फोर पॉसिबिलिटी इज इक्वल टू 11. 11 कार्डपैकी 11 वेळा कुठलंही त्यातलं येऊ शकतं. आपण काय सांगू शकतोय का हेच येईल 10 नंबरचंच येईल, 11 नंबरचंच येईल, 20 नंबरचंच येईल, हे सांगू शकतो का? आणि म्हणून काय करायचं आहे आपल्याला? देअर आर 11 पॉसिबिलिटीज फॉर सिलेक्टिंग वन कार्ड रॅन्डमली. बरोबर आहे का? म्हणजे यातलं तुम्ही रॅन्डमली एक कार्ड, यातलं तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला 11 म्हणजे 10 ते 20 लिहिलेली कार्ड एका बॉक्समध्ये ठेवलेली आहेत आणि एक कार्ड उचलायला सांगितलेलं आहे. कोणतं कार्ड उचलणार तुम्ही माहिती आहे का तुम्हाला? नाही. कोण 12 नंबरचं उचलेल, कोण 19 नंबरचं उचलेल, कोण 20 नंबरचं उचलेल, कोण 16 नंबर, कोण 10 नंबर, कोण असे किती वेळा घेतील हो? तर असे घेतील किती वेळेला? 11 वेळेला घेतील. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं हा जो प्रॅक्टिस सेट 5.1 आहे, चारच यामध्ये प्रश्न आहेत. हे एक गुणांसाठी प्रश्न विचारले जातात, MCQ टाईप प्रश्न विचारले जातील, आणि त्यामुळे तुम्ही याचा काय करायचा आहे, व्यवस्थित असा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, या सेशनला आपण इथंच थांबूया. पुढचा जो काय टॉपिक असेल किंवा पॉईंट असेल तो पुढच्या लेक्चरला आपण घेऊया. धन्यवाद.